आज आरोग्य विभागाचा एक महत्त्वाचा निर्णय कॅबिनेटने त्याला मान्यता दिली, तो म्हणजे एक वर्षापर्यंत आपण वयाला म्हणजे रिटायरमेंटच्या वयाला वाढ दिलेली आहे. साधारणपणे आपलं 60 इयर्सपर्यंतचं रिटायरमेंटचं वय असायचं आणि क्लिनिकलला 62 पर्यंत हे वय होतं. आणि त्या दृष्टिकोनातून आता 62 हे कट ऑफ एज आहे सध्या. आणि त्यामुळे एक वर्ष जे जे काही लोक आता रिटायरमेंटला आलेले होते, कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना एक वर्षाचं एक्सटेन्शन देण्यात आलं. म्हणजे सिव्हिल सर्जन्स असो, मेडिकल सुप्रिटेंडेंट्स असो किंवा अन्य मेडिकल ऑफिसर्स असो, सगळ्यांनाच एक वर्षासाठीचं वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय कॅबिनेटने घेण्यात आलेला आहे. आणि डॉक्टर्सची संख्या, तशी आपण मोठ्या संख्येने आता रिक्त जागासुद्धा भरत आहोत. मागच्या 8 दिवसातच जवळजवळ 899 जागा ह्या भरलेल्या आहेत. ह्या टप्पा एक झाला. पुढच्या 3 ते 4 दिवसाच्या नंतर आणखीन एक जाहिरात येईल की ज्याच्यामध्ये पुन्हा 1000 डॉक्टर्स मेडिकल ऑफिसर्स हे भरले जातील. मग त्यात MBBS आणि स्पेशलिस्ट या सगळ्यांचा अंतर्भाव असणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सगळ्यात महत्त्वाचं काम हेच करत आहे सध्या की संपूर्ण डॉक्टर्सच्या जागा भरून काढतायत, स्पेशलिस्टच्या जागा भरून काढतायत, पॅरामेडिकल्सच्या जागा भरून काढतायत, नर्सेसच्या जागा भरून काढतायत. मी काल जी काही आम्ही निर्णय घेतला त्याच्यामध्ये जी भरती आमची 50% पूर्वी झालेली होती क आणि ड गटामध्ये, त्यामध्ये सुद्धा नर्सेस आणि ड्रायव्हर्स ह्या दोन ज्या संवर्गाच्या त्या ठिकाणी भरतीला आम्ही स्थगिती दिली होती, ती सुद्धा पोलीसच्या रिपोर्टच्या अनुषंगाने त्यावर सुद्धा निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आरोग्य विभागाच्या ठरल्याप्रमाणे मोठ्या पद्धतीनं जागा आपण भरून काढतो आहोत. आणि एक वर्षाच्या स्थगितीमुळे जे लोक रिटायर होत होते त्यांना एक वर्षापुरतंच फक्त रिटायरमेंटला स्थगिती मिळाल्यामुळे डॉक्टर्सची अडचण तिसरा वेव जरी आली तरीसुद्धा येऊ नये या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दुसरं, कोविडच्या अनुषंगाने जे काही आज कॅबिनेटला पूर्ण प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं, करण्यात आलं, त्यामध्ये आपल्याला सर्वश्रुत आहे, माहिती आहे, रोज आपण माहिती घेतोच आहोत. साधारणपणे एक महिना झाला आहे की जवळजवळ आपण आपला हा कर्व फ्लॅट आहे. म्हणजे 7000 ते 8000 9000 याच दरम्यान आपला दररोजचा साधारणपणे जे काही पेशंट्स वाढ होण्याचं किंवा बाधित होण्याचं जे संख्या आहे ती या दरम्यान आहे. त्यामुळे आपला जो काही ग्रोथ रेट आहे तो देशाच्या तुलनेत निश्चित प्रकारे आपला ग्रोथ रेट खूप कमी आहे. आणि म्हणून साधारणपणे 1,04,000 आत्ता सध्या एकूण ॲक्टिव रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि साधारणपणे यातले 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत. आणि ते 10 जिल्हे जर वगळले तर बाकी 26 जिल्ह्यांमध्ये उर्वरित साधारण 8% हे रुग्ण आहेत. तर आता एक आहे की आपण संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3 आपल्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंधांच्या अनुषंगाने आणलेलं आहे, त्यामध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आज तरी झालेला नाही. निश्चित प्रकारे आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे असतं, आपत्ती व्यवस्थापन, तर त्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्रीसुद्धा याबाबतचा सातत्याने रिव्ह्यू घेत असतात. तर जे काही रिलॅक्सेशन द्यायचे असतात ते वेळोवेळी ते दिले जातात. आज जसं आपण हेही ठरवण्यात आलेलं आहे की मुंबईमध्ये लँड होणारा प्रत्येक व्यक्ती त्याला 48 तास अगोदरचं सर्टिफिकेट असायला असणं आवश्यक होतं. ते आता आपण रद्द करून त्या ठिकाणी जर त्यांनी 2 डोस घेतलेले आहेत अशा पद्धतीचं जर त्याच्याजवळ प्रमाणित केलेलं पुरावे असतील तर आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश देत आहोत. तर अशा स्वरूपाने
ज्यांनी ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत असे दुकानदार, त्यांची पण मागणी होती आहे की आम्ही जर दोन डोस घेतलेले तर मग आम्हाला सुद्धा आता अधिक जास्त वेळ दुकान उघडं ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी पण मागणी त्या ठिकाणी होती आहे. त्यामुळे या सगळ्या मागण्यांवर माननीय मुख्यमंत्री येणाऱ्या काही दिवसात निर्णय घेते. निश्चित प्रकारे दुकानं असतील, रेस्टॉरंट असतील, ह्या काही बाबी ज्या आहेत त्या ज्या बंद आहेत. म्हणूनच मी म्हणालो की डिझास्टर मॅनेजमेंटच्या का म्हणजे तुमचा जो काही आपला कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री अशा जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून योग्य तो निर्णय घेतील अशी मी मला 100% आशा आहे. साधारणपणे मेट्रो सिटीज ह्या सगळ्याच आहेत, मग त्याच्यात मुंबई असेल, पुणे असेल, पण प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांचा नामोल्लेख केला पाहिजे ते म्हणजे कोकणातले दोन जिल्हे ज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आहे, पश्चिम महाराष्ट्रातले तीन जिल्हे ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा आहे. हे पाच जिल्हे तर हे निश्चितच नवीन जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये, आणि आता त्याच्यात वाढ जी झालेली आहे त्यात अहमदनगरची एक नवीन त्या ठिकाणी वाढ झालेली आहे, आणि बाकी मग मेट्रो सिटीज ज्या आहेत त्यामध्ये त्यांचाही अंतर्भाव आहे. आता असं वाटतं की असे निवेदनं सातत्याने येत आहेत, वेगवेगळ्या असोसिएशन्स भेटत आहेत, त्या आम्हालाही भेटत आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांनाही भेटत आहेत. तर या सगळ्या संदर्भाने मला आशा आहे की लवकरात लवकर या संदर्भातले निर्णय होतील. कुठले निर्बंध नाही असं, आता तिसरी लाटेच्या संदर्भाने बघा, बऱ्याचदा केंद्र शासनाने सुद्धा हे सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी ग्रोथ रेट वाढलेला आहे त्या त्या ठिकाणी आपण असं म्हणतो की तिसरी लाट कदाचित त्याची सुरुवात झाली की काय असं आपण बोलतो. पण प्रामुख्याने अजून अशा स्वरूपाने महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अधिकृतपणे अशा स्वरूपाने अजून हे नाही, पण जगामध्ये जसं आपण UK असेल, स्पेन असेल किंवा इंडोनेशिया असेल, या संपूर्ण वेगवेगळ्या देशांमध्ये तिसरी लाट आपल्याला प्रकर्षाने पाहायला मिळते आणि त्यामध्ये बऱ्याच मोठ्या पद्धतीनं बाधित झालेलं चित्र पाहायला मिळतं आहे. वॅक्सिनेशनच्या संदर्भाने मी एवढं सांगेल की त्या संदर्भात सुद्धा अशी चर्चा जरूर झाली की अधिकाधिक वॅक्सिन्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सातत्याने प्रयत्न करावेत. मी सुद्धा याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटलाही सांगितलं की आपल्या राज्यामध्ये जे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि जे कॉर्पोरेट मोठे उद्योजक आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा जे 25% उत्पादकांकडून जी लस मिळू शकते ती लस मिळवण्यासाठी आपण अधिक जास्तीचा हा 25% देशाचा जो वाटा आहे किंवा या उत्पादक कंपन्या जे 25% या हॉस्पिटल्सला देणार आहेत तो वाटा आपल्याला आपल्या राज्याला कसा जास्त मिळेल या दृष्टिकोनातून आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे असं सुद्धा मी कॅबिनेटला सर्व मंत्र्यांनाही सांगितलं, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही सांगितलं, जेणेकरून केंद्राने किती द्यायचं कदाचित ते पॉप्युलेशनच्या भरोशावर त्यांनी ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे अशी आशा आहे की 4.5 कोटी लस ही जुलै एंडपर्यंत आपल्याला मिळेल, म्हणजे 42 कोटी आपल्या देशामध्ये होईल, त्यातली 10% लोकसंख्या ही आपल्या राज्याची आहे. आणि त्यामुळं ऑगस्ट महिन्यामध्ये, जुलै नाही, ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या लसीची उपलब्धता व्हावी अशी आशा आहे. कारण जर पॉप्युलेशनच्या माध्यमातून जर आपल्याला लस उपलब्ध होणार असेल तर महाराष्ट्र हे देशाच्या लोकसंख्येच्या 10% असल्यामुळे जर 42 कोटी देशाला मिळेल तर मग ती आपल्याला सुद्धा 4.25 कोटीच्या पुढे उपलब्ध व्हायला पाहिजे जर केंद्राने दिली तर. आणि त्या व्यतिरिक्त आपण जर का प्रायव्हेट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून जो 25% उत्पादन करणाऱ्यांना देणं गरजेचं आहे
त्यात आपल्या हॉस्पिटल्सनी जास्त बुकिंग कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या संदर्भाने केली पाहिजे आणि त्यासाठी सरकारने सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. सध्याची जी लसीचा पुरवठा आहे तो निश्चितच कमी आहे, मी असं आग्रह म्हणजे मी निश्चित प्रकारे सांगेल. आणि त्यामुळेच आपण सार्वभौम सभागृह राज्याचं जे आहे ते विधानसभा आणि विधान परिषद यामध्ये 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक ठराव आणून हा ठराव पारित करून घेतला की आपण 3 कोटी लस किमान, म्हणजे हा शब्द किमान आहे की आपण 10 लाख तरी दररोज करू शकतो, 15 लाखपर्यंत जास्तीत जास्तही करू शकतो. पण आज आपण आपल्या दररोजच्या होतं असं की 5-7 लाख लस मिळतात, मग परत 3-4 दिवस मिळत नाही, मग परत 5-6 लाख मिळतात. अशा 3-3, 4-4 दिवसांनी जर गॅपनी जर 5-5, 7-7 लाख रुपये 7-7 लाख लसी मिळत असतील तर याचा अर्थ काय आहे की साधारणपणे आपल्याला 5 दिवसात 7 लाख जर मिळत असतील तर रोज 2-2.5 लाख, 3 लाखाच्या दरम्यान आपल्याला मिळतात. आणि त्यामुळे जे मिळतं आहे ते आपण लगेच लसीकरण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लस आपल्याजवळ कुठेही शिल्लक नसते किंवा एखाद्या जिल्ह्यात पडून नसते, त्याचा अत्यंत परिणामकारक उपयोग आपण त्या तातडीनं करत आहोत. आपली ती कार्यक्षमता निश्चित प्रकारे मोठी आहे. लोकांमध्ये आता खूप चांगल्या पद्धतीनं जनजागृती झालेली आहे, त्यामुळे सर्वदूर रांगा लागतायत, गर्दी होतीये आणि सर्वांना लसीकरण करून पाहिजे. उलट आता आपण लस पुरवू शकत नाही, म्हणजेच केंद्रांनी लवकर लवकर लस द्यावी अशी माझी केंद्राला सुद्धा विनंती आहे. मी त्यासाठी आवर्जून येणाऱ्या काही दिवसामध्ये नवीन पदग्रहण केलेले पदभार स्वीकारलेले मंत्री माननीय मुन्शीजी यांना भेटायला सुद्धा निश्चित प्रकारे जाणार आहे. खरं म्हटलं तर अद्याप शिक्षण मंत्र्यांनी जरूर सांगितलेलं आहे, परंतु तसं लगेच आज त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो अद्याप तयार नाही आहे किंवा कशा पद्धतीनं करावं या संदर्भात, त्यामुळे शाळेच्या बाबतीत लगेच निर्णय होईल लगेच असं मला वाटत नाही. परंतु जरूर मेडिकल कॉलेजेस असतील किंवा 18 वर्षाच्या वरिष्ठ असलेले जे काही वरचे जे काही कॉलेजेस असतील तिथे आपण किमान लसीकरण करतो आहोत. त्यामुळे लसीकरण ज्या ज्या ठिकाणी करतो आहोत तिथे आपल्याला थोडं सुरक्षितता वाटते आणि म्हणून त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात कॉलेजेस आणि नंतरच्या टप्प्यात स्कूल्स असं करण्याला हरकत नाही असं आरोग्यमंत्री म्हणून माझं मत आहे. नाही, म्युकर मायकोसिसचे जे काही रुग्ण मृत्यू होतात त्या ते निश्चितच कोविडचाच पोस्ट भाग हा असतो, पण एक आहे की कोविडमधून ते बरे झालेले असतात. पण त्याला जो प्रोटोकॉल आपल्याला सांगितला जातो ICMR कडून की बाबा हे कसे करावेत काय करावेत, तर त्या दृष्टिकोनातून केलं जाईल. अद्याप त्यांनी तसं सांगितलेलं नाही. काय लसीकरण अगोदर 18 वर्षाच्या सगळ्या लोकांचं लसीकरण आपल्याला करायचं आहे, नंतरच आपण लहान मुलांचं करणार आहे 5 वर्षाच्या पुढच्या. परंतु सध्या आपण 18चीच लस मिळत नाही, त्यामुळे अगोदर आपला भर जे व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे की जे फिरणार आहे त्यामुळे त्यांना आपण अगोदर लसीकरण करून घेऊया. तशी कुठलीही चर्चा 2 डोस घेतणाऱ्यांना रेल्वेमध्ये प्रवास करू देवा द्यावा अशी पद्धतीची कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि त्यामुळे हा 2 पद्धतीच्या ॲक्टच्या माध्यमातून अशा पद्धतीचे निर्बंध लावणे आणि शिथिल करणे या गोष्टी चालू असतात. एक आहे इपिडेमिक डिझीज ॲक्ट आणि दुसरा आहे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट. तर डिझास्टर मॅनेजमेंटच्या ॲक्टच्या माध्यमातून ज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री असतात
ते या संदर्भातला निर्णय वेळोवेळी घेत असतात. हिंदी में जानना चाहेंगे कि अभी जब काफी दिनों से स्टेबल है कोविड का मामला, तो क्या कोई स्थिर कोई नए तरीके का छूट राज्यों को राज्य में मिलेगा किसी जिले में? देखिए, आज कोविड की जो डिटेल में प्रेजेंटेशन हमारे विभाग में के माध्यम से हर कैबिनेट में किया जाता है, तो उसमें हमने इतनी नई जानकारी इतनी दी है कि करीबन पिछले एक महीने से राज्य में स्थिति कायम है. एक्चुअली हम अपेक्षा ये करेंगे कि ये ग्राफ और नीचे जाना चाहिए. रोज जो 7,000-8,000 के दरमियान जो रुग्ण बढ़ते हैं, तो वो न बढ़ते हुए उसकी संख्या कम होनी चाहिए, लेकिन वो कम होती हुई नज़र नहीं आ रही है, वो कंटिन्यूस सेम आ रही है. इसलिए मैं कह रहा हूँ कि कर्व फ्लैट हुआ है, लेकिन और नीचे जाना चाहिए. प्लैटो हुआ है, कर्व प्लैटो हुआ है का मतलब है कि कई दिनों से, महीना हुआ है अभी, कि यही आंकड़ा हमें रोज़ नज़र आ रहा है. तो एक है कि अभी हमारे एक्टिव रुग्ण है 1,04,000. तो इन एक्टिव रुग्णों में अभी उसमें 92% रुग्ण ये 10 जिलों में है, बाकी के 8% अन्य जिलों में है, 26 जिलों में. तो मैं ये कहना चाहूँगा कि अभी इसमें जो ये 10 जिले, उसमें नगर सरीका डिस्ट्रिक्ट बढ़ गया है, या वेस्टर्न महाराष्ट्र के जैसा कोल्हापुर सांगली सातारा है, कोकण के सिंधुदुर्ग और रत्नागिरी है, और मेट्रो सिटीज सभी है जैसा पुणे है, मुंबई है, और औरंगाबाद और नागपुर भी है. तो ये सभी ज़िले हैं कि जहां पर आज भी रुग्ण संख्या है. और बाकी अगर देखा जाए कि डेथ रेट और इसमें कोई बढ़ावा नहीं हुआ है, हमारा जो ग्रोथ रेट है वो 0.12% है. तो 0.12% का मतलब है हम देश में करीबन, हमारा नंबर ग्रोथ रेट में 10वां नंबर लगता है. हमारे ऊपर 9 राज्य है कि जहां पर ग्रोथ रेट हमारे से ज़्यादा है. तो कोविड की परिस्थिति अभी ठीक है, और रिलैक्सेशन के हद तक जो भी रिलैक्सेशन दिए जाते हैं डिज़ास्टर मैनेजमेंट एक्ट के तहत दिए जाते हैं, और उनके अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री जी हैं जो कंटिन्यूसली सभी ये कोविड के संख्याओं के बारे में और परिस्थिति के बारे में रोज ध्यान रखते ही है. उसके बारे में जो भी डिसीजन है वो उनके नेतृत्व में लेंगे. हुआ है, लेकिन वो डाउनस्ट्रीम अभी तक शुरू नहीं हुई है, लेकिन पिछले कई दिनों से प्लाटो ही हम देख रहे हैं, तो क्या इसका कोई स्पेसिफिक रीजन है कि डाउनस्ट्रीम अभी तक शुरू नहीं हुई? नहीं, वही हमें भी अपेक्षा है कि एक्चुअली डाउन आना चाहिए और टोटल फ्लैट होना चाहिए, लेकिन वैसा नहीं होते नज़र आ रहा है. और इसलिए अगर ऐसी स्थिति में कुछ ज़िलों में अगर संख्या बढ़ती है, तो वही हम ऐसा एक अंदेशा मान सकते हैं कि ये थर्ड वेव की शुरुआत है क्या, ऐसा भी हो सकता है. जिस तरीके से एयरपोर्ट पे आपने 2 वैक्सीन डोज लेने वाले लोगों को छूट दी है, क्या इस तरीके से दूसरे जो पब्लिक ट्रांसपोर्ट है, खास करके ट्रेन वगैरह, उसको लेकर के विचार चल रहा है क्या? नहीं दिए. नहीं, उसके बारे में भी मैं जानकारी देना चाहता हूँ कि पहले ऐसा एयरपोर्ट पे निर्बंध थे कि या रेस्ट्रिक्शंस थे कि कोई भी व्यक्ति उसने 48 आवर्स के पहले का स्वैब का रिपोर्ट उसने दिखाना ज़रूरी होता है. लेकिन अभी हमने अगर कोई 2 डोज लिए हुए कोई भी व्यक्ति अगर एयरपोर्ट आते हैं, बाहर से कहीं से भी आते हैं, तो उनको हम महाराष्ट्र में एंट्री बैन नहीं कर रहे. हम उनको 2 डोज का सर्टिफिकेशन देख के या वेरीफाई करके हम उनको एंट्री दे रहे हैं. तो इसी तरह अभी मांग हो रही है कि रेलवेज में हमें छूट दी जाए, या कई दुकानदार या कोई कहीं रेस्टोरेंट्स के लोग ये भी कह रहे हैं कि हम अगर 2 डोज लिए हैं तो हमें हमारा जो भी शॉप है वो 4 बजे बंद न करते हुए, हम जो रेगुलर बंद करते, ऐसी
हमें अवसर देना चाहिए या हमें एक उसमें छूट देनी चाहिए। तो इसके बारे में ये जो मांग आ रही है, बिल्कुल ये जायज़ भी मांग है, ऐसा कोई प्रॉब्लम नहीं है, ये राइट भी मांग है, लेकिन इसके बारे में अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री जी लेंगे। तो साहब एक सवाल आपको यही है कि फेक वैक्सीनेशन के बारे में जब हमने आपसे पिछले हफ्ते संपर्क किया था, आपने कहा था कि आप तुरंत केंद्र सरकार को लिखेंगे और जितने भी इसके विक्टिम्स हैं उनके सर्टिफिकेट्स पहले कैंसिल करेंगे जो कोविड में आए, लेकिन अभी तक ये मसला आगे बढ़ा नहीं है क्योंकि उन लोगों से भी संपर्क नहीं हुआ है और उनके सर्टिफिकेट्स भी ज्यादातौर पर कैंसिल नहीं हुए, तो कहां पर ये अटका है? एक्चुअली हमारे विभाग के माध्यम से, क्योंकि हमारा विभाग नोडल विभाग है इस कोविड को लेकर और वैक्सीनेशन को लेकर, तो हमने ये डिमांड जो यहाँ के कमिश्नर है, आयुक्त है, उनसे की है, यहाँ के आरोग्य विभाग जो है बीएमसी का उनसे भी की है कि हमें एक्चुअली जो 2000 प्लस जो भी नाम है जिनको फेक वैक्सीन दिया गया है ऐसा पुलिस इन्वेस्टिगेशन में आया है, तो यह नेम्स अगर वो प्रोड्यूस हमें करते हैं तो हम बिल्कुल ये नेम्स सभी यादी जो है या सभी लिस्ट जो है वो केंद्र शासन को हम ज़रूर भेजेंगे और कोविन ऐप से वो डिलीट करेंगे जिससे कि उनको वैक्सीनेशन का अवसर मिले और आगे आने वाले दिनों में उनको जो फेक वैक्सीनेशन हुआ है उनको सही वैक्सीनेशन की उनको अपॉर्चुनिटी मिलनी चाहिए। तो हमने ये मांग की है और वो दे भी रहे हैं, लेकिन उसका परसुएशन हम करेंगे, जल्द से जल्द ये कैसा मसला हल होगा ये हम जरूर देखेंगे। एक महीने से ज्यादा हो गया, लोग अभी भी मतलब रुके हैं कि उनकी कब ये क्लैरिटी मिलेगी। बीएमसी के कोर्ट में ये बॉल है, मुझे लगता है बीएमसी ने जल्द से जल्द यादी स्वास्थ्य विभाग को भेजनी चाहिए। सर एक सवाल है कि आपने पत्र लिखा था मुख्यमंत्री जी को कि या तो खुला कर दिया जाए सबको या फिर कंप्लीटली लॉकडाउन कर दिया जाए? नहीं, मैंने पत्र नहीं लिखा था, हमने हमारी जो वीसी होती है वीडियो कॉन्फ्रेंसिंग जहां पर सभी कलेक्टर्स कमिश्नर्स होते हैं वहां पर ये डिस्कशन हुआ है, मैंने कोई पत्र भीतर नहीं लिखा है। मैं इतना ही कहा हूं कि जो अभी लेवल 3 का जो रेस्ट्रिक्शंस है वो एक तो स्ट्रिक्टली फॉलो होना चाहिए, नहीं तो उसमें अगर फॉलो नहीं होता है तो हम एक तो कोविड की परिस्थिति सुधारने के लिए ये सब निर्बंध या रेस्ट्रिक्शंस लगाए हुए हैं, एक तो उसमें भी सफलता नहीं होगी और जो इकोनॉमिकली जो लोगों को नुकसान हो रहा है इस रेस्ट्रिक्शंस के वजह से, ना हम उनको भी सही माने समाधान दे सकते हैं। तो इसीलिए कुछ ना कुछ क्लियरली डिसीजन जो हमने लिया है उसके मुताबिक एक्शन होना चाहिए, ऐसी मैंने विनती की थी और मुझे लगता है सीएम साहब ने भी वो बहुत अच्छी तरह से अपहेल्ड किया और सीएम साहब ने भी सभी कलेक्टर्स को और कमिश्नर्स को कहा है कि स्वास्थ्य मंत्री जो कह रहे हैं वो बिल्कुल सही है, आप सभी लोगों ने स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्शंस का अनुपालन करना चाहिए। थर्ड वेव की आशंका क्या राज्य सरकार अभी भी कर रही है या जिस तरीके से टीकाकरण हो रहा है उसमें लग रहा है कि थर्ड वेव महाराष्ट्र में नहीं आएगी? जी आपने कहा था कि वैक्सीनेशन भी महाराष्ट्र में कम मिल रहा है, तो क्या उसको लेकर सेंटर से भी मिलेंगे? नहीं, मैं तो ये कह रहा हूँ कि मैं स्वास्थ्य मंत्री श्री मुंशी जी मांडविया उनको मैं ज़रूर मनसुख मांडविया जी उनको मैं ज़रूर मिलूँगा और उनसे मैं ज़रूर रिक्वेस्ट करूँगा कि महाराष्ट्र की स्थिति को देखते हुए महाराष्ट्र को बड़े पैमाने पर वैक्सीन्स मिलना चाहिए जिससे कि हम टीकाकरण के इस कार्यक्रम को और गति से हम पूरा कर सकेंगे। और एक ज़रूर है कि अगर टीकाकरण होता है तो उससे एक हर्ड इम्यूनिटी आती है और हर्ड इम्यूनिटी के माध्यम से हम ज़रूर हमारे अर्थ कारण को भी गति दे सकते हैं, अर्थ चक्र भी हम तेज़ी से आगे लेके जा सकते हैं और दूसरा यह है कि इन्फेक्शन भी कम हो सकता है, मृत्यु का दर भी कम हो सकता है, इसलिए कई फायदे हैं टीकाकरण के। तो टीकाकरण करने के लिए हमारा प्रावधान है और हम उसमें एग्रेसिवली ये काम करना चाहते हैं, इसीलिए टीकाकरण हो, जल्द से जल्द हो, उसको बहुत ज़्यादा लंबा समय न लगे,
इसीलिए जो महाराष्ट्र स्टेट का जो सबसे बड़ा सभागृह है वो विधानसभा और विधान परिषद, उसके भी रिजोल्यूशन करके हमने केंद्र शासन को, स्वास्थ्य विभाग को भेजे हैं कि हमें करीबन 3 करोड़ टीके हर महीने में मिले, वो हमें कम से कम यानी हम वो कर सकते हैं हर महीने के लिए, 10 लाख हम मिनिमम कर सकते हैं, मैक्सिमम हम 15 लाख भी कर सकते हैं, तो कम से कम 3 करोड़ टीके हर महीने में मिले, इस तरह का रिजोल्यूशन हमने किया है। डेल्टा प्लस वेरिएंट की जांच हर महीने हो रही है और उसमें करीबन हर डिस्ट्रिक्ट से 100 सैंपल्स लिए जा रहे हैं, उसका पूरा होल जीनोमिक सीक्वेंसिंग किया जा रहा है, लेकिन उसमें अभी नए डेल्टा प्लस के केसेस नज़र नहीं आ रहे हैं, सिर्फ जो 20 या 21 जो पहले हुए थे उतने ही केसेस आज रिकॉर्ड पे है। थैंक यू। स्पुटनिकच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं आहे की ही निश्चितच चांगली लस आहे, कारण ती अप्रूव्ड लस आहे, आपल्या ICMRनी किंवा आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सुद्धा अप्रूव्ह केलेली लस आहे। मला असं वाटतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी दोनच लसीवर भर देण्यापेक्षा स्पुटनिक लससुद्धा मोठ्या पद्धतीनं खरेदी करावी आणि राज्यांना उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून आपल्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला अधिक चांगली गती प्राप्त होईल।